आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचं दुर्लक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या बद्दल संताप, प्रभाग 3 मध्ये लोक नाराज. ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षा आणि राजर्षी शाहू आघाडीची उपनगराध्यक्ष वाटून मिळालेली सत्ता, पण जयसिंगपुरात प्रभाग 3 मध्ये विकास कामाचा पत्ता नाही. जयसिंगपुरातला प्रभाग 3 हा अत्यंत महत्वाचा आणि जागरूक म्हणून ओळखला जातो, पण इथली स्वच्छता पाहायलाच मिळत नाही. इथले लोक नाराज आहेत, कचऱ्याचा उठाव योग्य प्रमाणात होत नाही. प्रभागातली स्वच्छता, झाडू मारण्याचं काम याकडे दुर्लक्ष होतंय. कचऱ्याच्या कुंड्या भरतात, उलटतात आणि कुजलेला वास नागरिकांना सहन करावा लागतो. दुर्गंधीमुळे आरोग्याचे प्रश्नही गंभीर होत आहेत. तुंबलेल्या गटारी आणि रस्त्यावर आलेलं पाणी यामुळे लोक अक्षरशः वैतागून गेले आहेत. ढास औषध प्रतिबंधकाची फवारणीच होत नाही. या प्रभागातील रस्ते उभे आहेत, पण वाहन चालवणारा आडवा होतो. इतकी वाईट आणि खराब अवस्था प्रभाग 3 मध्ये आहे. नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने आणि उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या दोन नेत्यांच्या बद्दल जनतेत नाराजी आहे. दोन्ही आघाड्यांना समपातळीवर जनतेनं संधी दिली, पण शहरात प्रभाग 3 ची विकास कामं होण्याऐवजी ती रखडत आहेत हे बाकी जनतेला खटकत आहे. स्थानिक नगरसेवकांबद्दलचा सूर आहे. बांधकाम, आरोग्य, सभापती यांच्याबद्दलचा तिटकारा मतदारसंघात खूप ऐकायला मिळतो. मानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.